अंबरनाथ शहरात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे नागरिकांच्या मनात लसीकरणाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे। मात्र ज्या लोकांना लस घेतल्यानंतरही कोरोना झालाय त्यांना लक्षणं अतिशय सौम्य असून लसीमुळे कोरोनाची तीव्रता कमी होत असल्याचा दावा अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत रसाळ यांनी केलाय। अंबरनाथ शहरात बुधवारी कोरोनाचे 54 रुग्ण आढळले होते, त्यापैकी 26 रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस तर 3 रुग्णांनी फक्त पहिला डोस घेतला होता। 54 पैकी 25 जणांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता। गुरुवारी अंबरनाथ शहरात कोरोनाचे 172 रुग्ण आढळले होते, यापैकी 74 रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असून 13 जणांनी एक डोस घेतला आहे, तर तब्बल 85 जणांनी अजूनही लसीचा एकही डोस घेतलेला नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे रुग्णांच्या आकडेवारीत जवळपास अर्ध्या लोकांनी लसीकरण होऊन वर्ष उलटलं तरी अजूनही लस घेतलेलीच नसल्याचं समोर आलंय। दरम्यान दोन्ही डोस पूर्ण केलेल्या लोकांना सुद्धा कोरोना होऊ लागल्यानं लस खरोखरच कितपत प्रभावी आहे असे प्रश्न विचारले जाऊ लागले। मात्र ज्या लोकांनी लसीकरण पूर्ण केलंय त्यांना कोरोनाची अतिशय सौम्य लक्षणं असल्याचं अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत रसाळ यांनी सांगितलंय। दोन्ही डोस घेतलेले बहुतांशी रुग्ण घरीच बरे होण्यासारखे आहेत, मात्र वर्ष उलटूनही ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांची आकडेवारी चिंताजनक असल्याचं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं। लस घेतल्यानं कोरोना होतच नाही असं नाही, पण त्याची तीव्रता नक्कीच कमी होते असं मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। काही लोकांना दोन्ही वॅक्सिन घेऊन सुद्धा कोरोना झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे, परंतु वॅक्सिन घेतल्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की ही लोक असिम्प्टोमॅटिक आहेत, त्यांना असलेले लक्षणं सुद्धा अत्यंत सौम्य आहेत, सर्दी खोकल्यासारखे, आणि मोस्ट ऑफ द केसेस ह्या पूर्णपणे असिम्प्टोमॅटिक आहेत। त्यामुळं वॅक्सिन जरी घेतलं तरी कोरोना होतोयच, मग वॅक्सिन कशाला घ्या असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे। मी या निमित्तानं नागरिकांना आवाहन करेन की 100% लोकांनी दोन्ही डोस घेतले पाहिजेत। आपल्या शहराची आकडेवारी जर आज विचारात घेतली तर 72% लोकांनी दोन्ही पण डोस घेतलेत। येत्या 8 दिवसामध्ये किंवा 10 दिवसामध्ये 100% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्याचं आमचं टार्गेट ठेवलेलं आहे। यासाठी 2 सेंटर आता आपण सुरू केलेले होते, आता आम्ही अजून 4 सेंटर वाढवतोय आणि लवकरच येत्या 10 दिवसामध्ये तापाचे दवाखाने सुरू करणार आहे। त्या प्रत्येक तापाचे दवाखान्यामध्ये वॅक्सिनेशनचं सेंटर उपलब्ध करणार आहे। नागरिकांनी 100% लसीकरण घ्यावं आणि सुरक्षित राहावं, याचबरोबर सेफ डिस्टन्सिंग आणि हाताची स्वच्छता या नियमांचं सुद्धा पालन करावं। अंबरनाथ शहरात आतापर्यंत 72% लोकांचं लसीकरण पूर्ण झालंय। ज्यांनी गेल्या वर्षभरात लस घेतली नव्हती ते सुद्धा आता ओमिक्रॉनच्या भीतीनं लस घेण्यासाठी गर्दी करतायत। त्यामुळे येत्या काळात पालिकेकडून शहरात आणखी 4 लसीकरण केंद्र आणि तापाचे दवाखाने सुद्धा सुरू केले जाणार असल्याची माहिती अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत रसाळ यांनी दिली आहे। त्यामुळे अजूनही जे जागे झाले नसतील त्यांनी वेळीच लस घेऊन सुरक्षित राहण्याची आवश्यकता व्यक्त होते। ABC News अंबरनाथ।